हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा, ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बामू म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथोलॉजीचं प्रिपरेशन करायचं आहे. रिसर्च मेथोलॉजी प्रिपरेशन आपण MCQ थ्रू करत आहोत. बऱ्यापैकी आपण थेअरी जे बघितलेले आहे ऑलरेडी, त्यावरती काही MCQ प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे, ज्याचं हे आपलं तिसरं लेक्चर आहे. ऑलरेडी 2 लेक्चर्स कम्प्लीट झालेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स या वर्षाची एक्झाम टार्गेट करत आहेत. या युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, जो तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देईल. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF, जे तुम्हाला हेल्प करेल थ्रू आउट द प्रिपरेशन रिसर्च मेथोलॉजीचं. सो या पूर्ण कोर्सची फीस आहे 799 रुपये, आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट विथ द सेशन. बोलूयाच्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन एम ऑफ इंटर डिसिप्लिनरी रिसर्च? अंतविषय संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर इंटर डिसिप्लिनरी रिसर्च काय आहे ते आपल्याला बघायचं आहे, पण त्याचं उद्दिष्ट काय आहे हा आपला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत, टू ओव्हर सिम्प्लिफाय द प्रॉब्लेम ऑफ रिसर्च, संशोधनाची समस्या अधिक सुलभ करणे, टू ब्रिंग आउट द हॉलिस्टिक अप्रोच टू द रिसर्च, संशोधनासाठी समग्र दृष्टिकोन आणणे, टू क्रिएट अ न्यू ट्रेंड इन रिसर्च मेथॉलॉजी, संशोधन पद्धतीमध्ये नवीन ट्रेंड तयार करणे, टू रिड्यूस द एम्फसाइज ऑन सिंगल सब्जेक्ट इन द रिसर्च डोमेन, संशोधन डोमेनमधील एका विषयावरील भर कमी करणे. ही सगळी उद्दिष्ट आहेत, पण हे इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचा उद्देश कुठला आहे? तर करेक्ट आन्सर आहे बी, टू ब्रिंग आउट द हॉलिस्टिक अप्रोच टू द रिसर्च, संशोधनासाठी समग्र दृष्टिकोन आणणे हे एक या रिसर्चचं उद्दिष्ट आहे. तर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च म्हणजे काय नेमकं? तर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इज अ मोड ऑफ रिसर्च बाय टीम्स ऑर द इंडिव्हिज्युअल्स दॅट इंटिग्रेट्स इन्फॉर्मेशन, डेटा, टेक्निक्स, टूल्स, पर्स्पेक्टिव्स, कन्सेप्ट अँड ऑर थेअरीज फ्रॉम टू ऑर मोर डिसिप्लिन्स ऑर बॉडीज ऑफ स्पेशलाइज नॉलेज टू द ॲडव्हान्स फंडामेंटल अंडरस्टँडिंग टू सॉल्व प्रॉब्लेम्स. रिसर्चचाच प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण डेटा, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, टेक्निक्स वेगवेगळे वापरतो, टूल्स वेगवेगळे वापरतो, कन्सेप्ट वापरतो, थेअरीज असतात. एका थेअरीपासून दोन वेगळ्या डिसिप्लिनरी बॉडीज तयार करतो, स्पेशलाइज नॉलेज त्याच्यामध्ये आपण आणतो, त्याला आपण इंटरडिसिप्लिनरी रिसर्च असं म्हणू शकतो. फंडामेंटल अंडरस्टँडिंगसाठी किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या प्रकारचा रिसर्च केला जातो. म्हणजे कसं, एक विषय आहे त्याच्यातून आणखीन दुसरा विषय शोधणे, या रिसर्चला आपण इंटरडिसिप्लिनरी रिसर्च असं म्हणू शकतो. तर याचं करेक्ट आन्सर बी होतं, टू ब्रिंग आउट द होलिस्टिक अप्रोच, कारण समग्र दृष्टिकोन आल्याशिवाय आपण कुठलाही रिसर्च करू शकत नाही. याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत, माहिती, डेटा, टेक्निक्स, टूल्स. त्यामुळे हा बी ऑप्शन जो होता आपला या प्रश्नासाठीचा, तो इथे करेक्ट होता इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या बाबतीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा, द मेन एम ऑफ सायंटिफिक मेथड इन रिसर्च फील्ड इज टू. तर सायंटिफिक मेथडमध्ये फील्ड पद्धतीचा किंवा वैज्ञानिक पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे हे आपल्याला सांगायचं. ऑप्शन्स आहेत, इम्प्रूव्ह डेटा इंटरप्रिटेशन, डेटा व्याख्या सुधारित करा किंवा डेटाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या सुधारित करा, कन्फर्म ट्रँग्युलेशन, त्रिकोणाची पुष्टी करा, इंट्रोड्यूस न्यू व्हेरिएबल्स, नवीन व्हेरिएबल्सचा परिचय द्या, एलिमिनेट स्पुरियस रिलेशन, उत्तेजक संबंध दूर करा. तर याच्यामध्ये मुख्य उद्देश जो आहे, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे जे असणार आहे ते आहे डी, एलिमिनेट स्पुरियस रिलेशन. तर संशोधन क्षेत्रामध्ये या प्रकारचं जे गोष्टी आहेत त्या टाळल्या जातात, किंवा त्याचं मेन एम जे आहे, मुख्य उद्दिष्ट आहे ते हे आहे. चांगल्या प्रकारचं नॉलेज आपल्याला समोर आणायचं असेल किंवा आपल्याला रिसर्च करायचं असेल, तर इथे आपल्याला या गोष्टी टाळणे हे मुख्य उद्दिष्ट याच्यामध्ये असतं. When conducting research, scientists use the scientific method to collect measurable empirical evidence in an experiment related to the hypothesis, often in the form of if the statement, the result aiming to the support or contradict the theory. थेअरीची जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपल्याला जो काही रिझल्ट काढायचा आहे त्या रिझल्टच्या एमपर्यंत, म्हणजे त्याच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सायंटिफिक मेथड या रिसर्चमध्ये वापरत असतो. त्याच्यामध्ये पुरावे देण्यासाठी सायंटिफिक मेथड वापरत असतो. जेव्हा सायंटिफिक मेथडने आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्याला चांगले पुरावे हाती लागतात,
त्या पुराव्यांद्वारे आपण नेक्स्ट जो व्यक्ती आहे, समोरचा जो व्यक्ती आहे, त्याला आपण आपलं संशोधन काय आहे किंवा आपली जी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे ती बरोबर आहे किंवा आपण जे हायपोथेसिस मांडलेलं आहे ते बरोबर आहे हे आपण प्रूव्ह करू शकतो सायंटिफिक मेथड जर आपण रिसर्चमध्ये वापरली तर. तर व्हॉट इज सायंटिफिक मेथड हे आता आपण या प्रश्नामध्ये समजून घेतलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा. अ रिसर्चर इज इंटरेस्टेड इन स्टडींग द प्रोस्पेक्ट ऑफ पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी इन अन अर्बन एरिया, सो व्हॉट टूल शुड वी प्रेफर फॉर द स्टडी. एखाद्या संशोधकास शहरी भागात विशिष्ट राजकीय पक्षाच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यास रस आहे तर अभ्यासासाठी त्यांनी कोणते साधन पसंत केले पाहिजे. थोडक्यात एक व्यक्ती आहे ज्याला अभ्यास करायचा आहे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या संभाव्यतेचा, तर त्यामध्ये कुठली पद्धत आपल्याला वापरायची आहे किंवा जर भविष्यामध्ये आपण अशा प्रकारचा रिसर्च करणार असेल तर आपण कुठली पद्धत वापरली पाहिजे असा हा प्रश्न आहे. तर याचे ऑप्शन्स आहेत रेटिंग स्केल, मानांकन श्रेणी, इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत, क्वेश्चनायर म्हणजे प्रश्नावली, शेड्यूल म्हणजे वेळापत्रक. तर रेटिंग स्केल, इंटरव्ह्यू हा एखाद्या व्यक्तीचा आपण घेऊन मग त्यावर रिसर्च करू शकतो. शेड्यूल वेळापत्रक ठरवून आपल्याला त्याच्यावरती डेटा म्हणजे डेटा मिळणार आहे का नाही, मग आपल्याला काय इथे द्यावं लागणार आहे, इथे आपल्याला द्यावं लागणार आहे क्वेश्चनायर, प्रश्नावली. भरपूर साऱ्या राजकीय पक्षांच्या संभाव्यतेचा अभ्यास करायचा आहे मग तिथे आपल्याला किती प्रश्न विचारावे लागतील माहिती नाही, मग अशा वेळेस आपण काय करतो एक प्रश्नावली तयार करतो, क्वेश्चनायर तयार करतो. हा डेटा कलेक्शनचा एक टूल आहे असं आपण म्हणू शकतो. मग या प्रश्नाचा आपलं करेक्ट आन्सर काय आहे, सी, क्वेश्चनायर, प्रश्नावली. या प्रकारच्या अभ्यासाने आपण या प्रकारची माहिती मिळवू शकतो म्हणजे हा जो प्रश्न आहे आपला तो क्वेश्चनायरमुळे सुटणार आहे. Since it is an urban area, so there is a probability of literacy amongst a greater number of people. तर अशा वेळेस आपलं हे करेक्ट आन्सर का असू शकतं, तर इथे अर्बन एरियामध्ये सांगितलं आहे म्हणून याची लिटरसी जे साक्षरता दर आहे तो चांगला असणार आहे, बऱ्यापैकी चांगल्या नंबरचे लोक इथे साक्षर असणार आहेत. Also there will be the numerous questions over the ruling period of political party which cannot be simply answered by rating. तर याच्यामध्ये रेटिंगने क्वेश्चनचे आन्सर देऊ शकणार नाही कारण भरपूर साऱ्या पॉलिटिकल पार्टी आहेत, ते एक काही वेळेस रूल करत असतात, रूल पिरियड असतो तिथे, तर त्यामुळे त्याचे करेक्ट आन्सर आपल्याला मिळू शकणार नाहीत रेटिंगनी, रेटिंग देऊन त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळू शकणार नाही. मग अशा वेळेस काय करणार आपण, द रेटिंग कॅन ओनली बी कन्सिडर इफ एनी पॉलिटिकल पार्टी हॅज डन सम वर्क. हां, तर त्यांच्या संभाव्यतेचा अभ्यास करताना आपण रेटिंग वापरणार नाही. रेटिंग कशाच्या वेळेस वापरू शकतो आपण, की ते जे तेव्हा ज्यांनी एखादं काम कम्प्लीट केलं असेल मग त्यांचं काम कसं झालेलं आहे त्यासाठी आपण रेटिंग स्केल किंवा रेटिंग वापरू शकतो, त्या गोष्टीचा सर्वे करण्यासाठी आपण रेटिंग वापरू शकतो. पण हे जे काम सांगितलेलं आहे विच इज द क्वेश्चनायर यूज, विच इज वाय द क्वेश्चनायर यूज, का यूज केलेले आपण, तर रेटिंग इथे यूज करता येणार नाही आहे आणि भरपूर सारे नंबर इथे लोकांचे जे आहेत ते साक्षर असणार आहेत जे क्वेश्चन वाचून आन्सर देऊ शकणार आहेत, म्हणून इथे आपण क्वेश्चनायरचा वापर केलेला आहे. भरपूर मोठ्या अमाऊंटमध्ये म्हणजे भरपूर नंबर्समध्ये क्वेश्चनायर एकाच वेळी दिली तर आपल्याला भरपूर डेटा कलेक्ट होतो, म्हणून इथे आपण ही पद्धत वापरलेली आहे किंवा या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर जे आहे ते आपलं क्वेश्चनायर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा. द कन्क्लुजन्स फाइंडिंग्स ऑफ टाइप ऑफ रिसर्च कॅनॉट बी जनरलाइज टू अदर सिच्युएशन्स. कोणत्या प्रकारच्या संशोधनाचे निष्कर्ष इतर परिस्थितीमध्ये सामान्य केले जाऊ शकत नाहीत, जनरलाइज केले जाऊ शकत नाहीत. ऑप्शन्स आहेत कॅज्युअल कंपॅरेटिव्ह रिसर्च, हिस्टॉरिकल रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च. हे सगळे आपल्या रिसर्चचे प्रकार आहेत, तर या प्रकारातला कोणता असा प्रकार आहे किंवा कोणता असा रिसर्च आहे ज्याचा निष्कर्ष प्रत्येक परिस्थितीमध्ये लागू होत नाही किंवा सेम असेलच असं आपण सांगू शकत नाही, तर यापैकी कुठला रिसर्च आहे. त्याचे करेक्ट आन्सर आहे बी, हिस्टॉरिकल रिसर्च, ऐतिहासिक संशोधन. तर ते का नसेल बघूया. वन कॅनॉट जनरलाइज हिस्टॉरिकल रिसर्च इन द USA विच हॅज बीन डन इन इंडिया. तसं आपण जनरलाइज का करू शकत नाही, आपण एक उदाहरण दिलेलं आहे इथं की USA झालेला हिस्टॉरिकल रिसर्च जो आहे तोच इंडियामध्ये लागू होईल असं नाही आहे. एखादं म्युझियम आहे USA आणि त्या म्युझियमचे लोक व्हिजिट करणं किंवा ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे आहे तिथल्या म्युझियमचं तेच बॅकग्राऊंड इंडियातल्या म्युझियमचं असेल किंवा तिथल्या राजांचं असेल असं आपण सांगू शकत नाही, म्हणजे हिस्टॉरिकल रिसर्च जो आहे तो दोन्हीकडे सेम होऊ शकत नाही, म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर जे आलेलं आहे तर हिस्टॉरिकल रिसर्च होता
जो जनरलाइज करू शकत नाही प्रत्येक सिच्युएशनमध्ये. हिस्टोरिकल रिसर्च इज अ क्वालिटेटिव्ह टेक्निक. तर हिस्टोरिकल रिसर्च काय आहे? क्वालिटेटिव्ह आहे, क्वांटिटेटिव्ह नाही. हिस्टोरिकल रिसर्च स्टडीज द मीनिंग ऑफ पास्ट इव्हेंट्स इन अन अटेम्प्ट टू इंटरप्रेट द फॅक्ट्स अँड द एक्सप्लेन द कॉज अँड इव्हेंट्स. तर हिस्टोरिकल रिसर्चमध्ये काय एक्सप्लेन करतो किंवा काय रिसर्च होतो, तर जे भविष्य भूतकाळात झालेले इव्हेंट्स आहेत किंवा जे सत्य आहेत आपल्या भूतकाळातील फॅक्ट्स आहेत, सत्य आहेत, त्यांना एक्सप्लेन करणं, किंवा कुठले इव्हेंट्स आहेत त्याचे कारणं कुठली होती किंवा त्या इव्हेंट्स कसे झाले, त्याचा इफेक्ट काय होता, प्रेझेंट इव्हेंट्स काय आहेत त्याच्यातले, त्याच्यावरती रिलेटेड, यासाठी आपण हिस्टॉरिकल रिसर्च करत असतो. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, हिस्टॉरिकल रिसर्च हे पुढच्या पिढीला माहिती मिळण्यासाठी केले जातात. तर आत्ताच्या आपण प्रश्नावरून आपण हिस्टॉरिकल रिसर्च काय आहे किंवा ते त्याचे जे निष्कर्ष आहेत ते सगळीकडे जनरलाइज होऊ शकत नाही हे शिकलो. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा, हू कॅन सक्सेसफुली कंडक्ट रिसर्च. यशस्वीरित्या संशोधन कोण करू शकतो? संशोधन कुठलाही व्यक्ती करू शकतो का? एखादा व्यक्ती उठला आणि संशोधन करायचं आहे म्हटलं तर करू शकतो का? सामान्यपणे तर करू शकतो, पण समाजासाठी तो व्हॅलिड असेल असं नाही. सामान्यपणे हां, मला याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे, क्युरिओसिटी म्हणून मला ह्याच्याबद्दल माहिती करून घ्यायची आहे, हा स्रोत किंवा संशोधन असं म्हणू शकतो. पण जो प्रॉपर संशोधन असतो, ज्याला व्हॅलिड मान्यता असते, ते संशोधन करण्यासाठी कुठली गोष्ट आवश्यक आहे ते बघूया. ऑप्शन्स आहेत, समवन हु इज अ हार्ड वर्कर, कोणी कठोर परिश्रम कामगार आहे, पोजेस पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, पदव्युत्तर पदवी असायला पाहिजे, हॅज स्टडीड रिसर्च मेथॉलॉजी, संशोधन पद्धतीचा अभ्यास केला आहे, पोजेस थिंकिंग अँड रिझनिंग ॲबिलिटी, विचार करण्याची क्षमता आणि तर्कक्षमता असावी. तर यामधले सगळेच ऑप्शन आपल्याला करेक्ट वाटतात की त्यांनी हार्डवर्कर असलं पाहिजे, ते पोस्ट ग्रॅज्युएट तर असलंच पाहिजे, माहिती आपल्याला संशोधन करण्यासाठी PhD करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, त्यानंतर रिसर्च मेथॉलॉजीचा अभ्यास केलेला असावा हे पण कंपल्सरी आहे आपल्याला PhD करायची असेल तर. मग लास्ट पण आहे की विचार करण्याची क्षमता आणि तर्कक्षमता असेल तर आपण PhD करू शकतो. मग यातलं करेक्ट आन्सर काय आहे? तर तिथं करेक्ट आन्सर आहे सी, हॅज स्टडीज रिसर्च मेथॉलॉजी, संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला असावा त्यांनी, त्यानुसारच त्याचं करेक्ट आन्सर मिळू शकतं किंवा करेक्ट स्टेपने आपण रिसर्च व्यवस्थित करू शकतो. म्हणायचं करेक्ट आन्सर आहे सी, की त्यांनी रिसर्च मेथॉलॉजीचा अभ्यास केलेला असावा तेव्हाच तो एक रिसर्च प्रॉपर करू शकतो. मग या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन देखील असंच आहे, कोणतीही व्यक्ती ज्याने रिसर्च मेथॉलॉजी अभ्यासलेली आहे किंवा त्याला ती रिसर्च मेथॉलॉजी काय आहे हे माहिती आहे, तो त्याच्या मनाने किंवा एखादा कुठलाही सब्जेक्ट निवडून त्याच्यावरती रिसर्च करू शकतो, संशोधन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया सिक्स नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेथड ऑफ रिसर्च. पुढीलपैकी कोणती संशोधन करण्याची पद्धत नाही? ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातली कुठली पद्धत ही संशोधन करण्याची नाही आहे किंवा संशोधन पद्धत नाही आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत सर्वे, सर्वेक्षण, हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक, ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक. तर आपण जेव्हा ऑप्शन्स वाचतो त्याच्यातून पटकन क्लिक होतं की कुठला आन्सर याचा असावं. याचं करेक्ट आन्सर आहे सी, ऑब्झर्वेशन निरीक्षण ही एक संशोधनाची पद्धत नाही आहे, हे एक रिसर्चचं टूल आहे, संशोधनाचं टूल आहे, डेटा कलेक्शनचं टूल आहे असं आपण म्हणू शकतो, पण संशोधन करण्याची पद्धत ही नाही. म्हणून इथं आपलं करेक्ट आन्सर काय आलेलं आहे सी, ऑब्झर्वेशन निरीक्षण. इथे आपण काही रिसर्चचे टाईप बघतो आहेत. पहिला आहे थेअरॉटिकल रिसर्च. थेअरॉटिकल रिसर्च म्हणजे आपण एखादा एक संशोधन करतो तेव्हा त्यातून एक थेअरी निर्माण होते, तर त्याला आपण थेअरॉटिकल रिसर्च म्हणतो. अप्लाइड रिसर्च म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवरती किंवा प्रॉब्लेमवरती पटकन सोल्युशन काढायचं असेल तेव्हा आपण एखादा रिसर्च करतो आणि ते अप्लाय करतो आपल्या सिच्युएशनवरती, प्रॉब्लेमवरती, त्याला आपण अप्लाइड रिसर्च म्हणतो. एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे काय? एखादा प्रॉब्लेम आहे किंवा कन्सेप्ट आहे, सिच्युएशन आहे जी क्लिअरली डिफाईन झालेली नाही आहे, त्यावर अजून संशोधन व्हायला पाहिजे, अशा प्रकारचा रिसर्च आहे ते एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय? ते एखाद्या गोष्टीबद्दल भरपूर सारे डिस्क्रिप्शन आहे किंवा त्याचे परिणाम, कारण, जे काही आपण डिस्क्रिप्शन लिहितो त्याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असं म्हणू शकतो. तर एक्सप्लनेटरी रिसर्च म्हणजे काय? तर ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते वेल रिसर्च नसतात, मग त्याच्यावर आणखीन रिसर्च आवश्यक असतो, बेटर रिसर्च करणं गरजेचं असतं, तेव्हा या प्रकारचा रिसर्च केला जातो. क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अंक नाहीत असा रिसर्च, आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये अंक आहेत असा रिसर्च. तर हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्या अंडर वेगवेगळे प्रकार
रिसर्चचे पडत असतात. एक्स थ्रू इंटर रिसर्च म्हणजे जिथे आपण एक्सपेरिमेंट करून तिथे रिसर्च निर्माण होतो त्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणू शकतो. हे काही पार्ट्स आहेत किंवा हे काही टाईप्स आहेत रिसर्चचे. याच्या व्यतिरिक्तही रिसर्चचे टाईप्स आहेत, ते देखील आपण एखाद्या क्वेश्चन्समध्ये किंवा कन्सेप्टमध्ये थेअरीमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. अ रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल ओनली वेन. एक संशोधन समस्या फक्त तेव्हा शक्य आहे जेव्हा शक्य किंवा व्यवहार्य आहे, की जेव्हा ऑप्शन्स आहेत इट हॅज युटिलिटी अँड रिलिव्हन्स, त्याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता आहे. इट इज न्यू अँड ॲड समथिंग टू द नॉलेज, हे नवीन आहे किंवा ज्ञानात काहीतरी जोडते. इट इज रिसर्चेबल, हे संशोधन करण्यायोग्य आहे. आणि डी ऑल ऑफ द अबो, वरील सर्व. त्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबो. का? कारण रिसर्च प्रॉब्लेम विचारलेला आहे कधी व्यवहार्य असतो किंवा शक्य आहे किंवा तो घेण्यायोग्य आहे, कारण त्याच्यामध्ये उपयुक्तता आणि प्रासंगिकता पण पाहिजे. म्हणजे लेटेस्ट विषय असेल तरच त्याच्यामध्ये उपयुक्त असेल. त्याच्यावरती जे सोल्यूशन आपण शोधणार आहे ते जर आधी घडून गेलेल्या गोष्टीवरती असतील तर त्याचा तिथे काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे प्रासंगिकता त्याच्यामध्ये असायला हवी त्या प्रॉब्लेममध्ये जो आपण रिसर्च प्रॉब्लेम निवडणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर जे आपण सर्च करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानात काहीतरी भर पडायला पाहिजे. ऑलरेडी जर ते करून झालेलं असेल तर त्याच्यामध्ये आपली एक्स्ट्रा भर काय मिळणार नाही. जे आपलं ऑलरेडी नॉलेज आहे तेच नॉलेज आपण शेअर करतो एवढंच होणार. नंतर इट इज रिसर्चेबल म्हणजे हे संशोधन करण्यायोग्य पण असलं पाहिजे. नॉर्मल ऑलरेडी त्याच्यावरती कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे ऑलरेडी असणं त्याला रिसर्चेबल विषय आपण म्हणू शकत नाही किंवा रिसर्चेबल प्रॉब्लेम असं म्हणू शकत नाही. जे जनरल नैसर्गिकरित्या होत आहे त्याच्यावरती जर सोल्युशन ऑलरेडी असेल तर तो एक गुड प्रॉब्लेम होणार नाही, गुड रिसर्च प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे आपलं हे सी करेक्ट ऑप्शन, सी देखील करेक्ट ऑप्शन आहे. मग आपल्या इथे तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहे म्हणून डी ऑप्शन इथे आपण आन्सर देतो आहे. ऑल ऑफ द अबो, वरील सर्व जे ऑप्शन्स आहेत ते करेक्ट आहेत. अ रिसर्च प्रॉब्लेम कॅन बी डिफाईन ॲज अ स्टेटमेंट अबाउट द एरिया ऑफ द इंटरेस्ट. तर रिसर्च प्रॉब्लेम नेमकं काय इथं बघतो आपण, तर एक स्टेटमेंट आहे जे आपल्या इंटरेस्टमधल्या एरियामधला एक स्टेटमेंट आहे किंवा प्रॉब्लेम आहे. अ कंडिशन दॅट इज रिक्वायर्ड टू इम्प्रूव, जिथे आपली एक कंडिशन आहे, स्थिती आहे, ती आपल्याला सुधारायची आहे किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूवमेंट करायची आहे. अ डिफिकल्टी दॅट हॅज टू बी एरॅडिक्टेड ऑर एनी डिस्टिंग्विश्टेड क्वेश्चन एक्झिस्टिंग स्कॉलरली लिटरेचर इन अ थेअरी ऑर इन प्रॅक्टिस दॅट पॉईंट टू बी सॉल्व. तर प्रॉब्लेम म्हणजे काय, एखादी सिच्युएशन आहे ज्याच्यामधला काही प्रश्न आहेत, काहीतरी साहित्य आहे, पण आपल्याला ते सॉल्व करायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला उपाय शोधायचा आहे, त्याला आपण रिसर्च प्रॉब्लेम असं म्हणू शकतो. जो कोणी एक प्रॅक्टिकल किंवा पॉईंट आहे जो आपल्याला सॉल्व करायचा आहे त्याला आपण रिसर्च प्रॉब्लेम असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. ऑथेंटिसिटी ऑफ रिसर्च फाइंडिंग्स इज इट्स. संशोधनाची शोधातील सत्यता ही त्याची आहे किंवा त्याच्यासाठीवर त्याच्यावर शोधलेली असते किंवा अवलंबून असते. ऑथेंटिसिटी ऑफ रिसर्च फाइंडिंग इज इट्स त्याची काय असते. ऑप्शन्स आहेत व्हॅलिडिटी वैधता, ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुस्थिती, ओरिजिनॅलिटी म्हणजे मौलिकता, डी ऑल ऑफ द अबो, वरील सर्व. तर ऑथेंटिसिटी म्हणजे संशोधनाची शोधाची सत्यता ही काय असते. एक वस्तुस्थिती असते म्हणजे जे आपण रिसर्च करताना प्रॉब्लेम्स कसे निवडतो, आपण जे करंट सिच्युएशनवरती आहेत त्याच्यावरती आपल्याला रिसर्च करणं गरजेचं आहे. त्याच्यावर रिसर्च केल्यानंतर त्याचे उपाय जे आहेत ते लागू केल्यावर काहीतरी फायदा होणार आहेत, अशा गोष्टी आपण निवडतो. म्हणजेच आपण सत्यता जी आहे ती तिथे मांडत असतो, वस्तुस्थिती मांडत असतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे काय आलेलं आहे, बी ऑब्जेक्टिव्हिटी. संशोधनाच्या शोधातील सत्यता ही त्याची एक वस्तुस्थिती असते, हे त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे. म्हणून आपलं इथे करेक्ट आन्सर बी आहे, ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुस्थिती. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 9 नंबरचा. विच वन इज कॉल्ड नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. असंभाव्यतेचे सॅम्पलिंग कोणाला म्हणतात किंवा असंभाव्यता सॅम्पलिंग पद्धतीमध्ये कुठला प्रकार खालील ऑप्शन्सपैकी येतो हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत कोटा सॅम्पलिंग, कोटा नमुना, क्लस्टर सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. तर संभाव्यतेमध्ये स्ट्रॅटिफाईड, सिस्टमॅटिक आणि क्लस्टर हे तिन्ही प्रकार येतात. फक्त कोटा सॅम्पलिंग जे आहे ते नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये येतं. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए कोटा सॅम्पलिंग. कोटा नमुना जो आहे तो असंभाव्यतेच्या सॅम्पलिंगमध्ये येतं. कॉमन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स इन्क्लूड कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्समध्ये कुठले कुठले प्रकार आहेत हे आपण बघतोय. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, व्हॉलेंटरी रिस्पॉन्स सॅम्पलिंग,
पर्पोजिव सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग अँड कोटा सॅम्पलिंग हे जे प्रकार आहेत ते नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स आहेत. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स या वेगळ्या आहेत. आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये किंवा नेक्स्ट थेअरीमध्ये हे पॉईंट्स कव्हर करूयात किंवा हे पॉईंट्स नेमके काय आहेत, हे सॅम्पलिंग्स कसे निवडले जातात हे देखील बघूयात. कन्व्हिनियन्स सॅम्पल, व्हॉलेंटरी रिस्पॉन्स सॅम्पल अँड पर्पोजिव सॅम्पलिंग्स अँड स्नोबॉल सॅम्पल्स तोपर्यंत हे आपल्याला लक्षात ठेवायचं, हे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 नंबरचा. व्हॉट डज अ गुड थेसिस इन्वॉल्व, चांगल्या प्रबंधात काय समाविष्ट आहे. तर प्रबंध म्हणजे आपण जे थेसिस जे लिहितो ते PhD कम्प्लीट करत असताना किंवा आपला रिसर्च कम्प्लीट करत असताना लिहित असतो. जो पूर्ण रिसर्च फाइंडिंग्स आहेत, आपले जे स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स वाईज हा प्रबंध आपण तयार करत असतो. तर तो चांगला प्रबंध म्हणजे काय किंवा जे पॉईंट्स चांगल्या प्रबंधामध्ये असले पाहिजेत ते कुठले कुठले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. त्यांनी काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या प्रबंधामध्ये चांगल्या गोष्टी आहेत ते, त्यातून आपले कुठल्या गोष्टी निवडायच्या आहेत ते आपला करेक्ट आन्सर असणार आहे. तर पहिला आहे रिड्युसिंग पंक्चुएशन ॲज वेल ॲज ग्रॅमॅटिकल एरर्स टू द मिनिमलिस्ट, विरामचिन्हे कमी करणे तसेच व्याकरणातील त्रुटी कमी करणे. ही गोष्ट चांगल्या प्रबंधाची आहे का? बरोबर. ग्रामर किंवा विरामचिन्ह ही व्यवस्थित असतील तर आपलं लिखाण हे चांगलं होत असतं, म्हणून हे आपल्याला चांगल्या प्रबंधामध्ये लक्षण आहे. नेक्स्ट आहे बी करेक्ट रेफरन्स सायटेशन, योग्य संदर्भ उद्धरण. संदर्भसूची आपल्याला द्यावी लागते प्रत्येकाला रिसर्च करताना किंवा रिसर्च करणाऱ्या प्रत्येक व्यक्त्याला संदर्भ ग्रंथाची सूची द्यावी लागते की आपण कुठून कुठून संदर्भ घेतलेत. मग हे पण आपल्या चांगल्या प्रबंधाचे एक गोष्ट आहे किंवा एक भाग आहे, म्हणून आपलं बी पण स्टेटमेंट करेक्ट आहे. स्टेटमेंट सी कन्सिस्टन्सी इन द वे ऑफ थेसिस रायटिंग, प्रबंध लेखनाच्या मार्गात सुसंगत असावी. तुटक तुटक प्रबंध लेखन असेल तर ते योग्य वाटेल का किंवा वाचायलाही चांगलं वाटेल का? नाही. मग आपलं इथं स्टेटमेंट सी सुद्धा करेक्ट आहे कारण त्याच्यामध्ये सुसंगतता असली पाहिजे. स्टेटमेंट डी वेल डिफाईंड अब्स्ट्रॅक्ट, सुस्पष्ट सारांश असावा. प्रबंधामध्ये आपल्याला सुरुवातीला सारांश देखील लिहावा लागतो, मग तो सारांश जो आहे तो सुस्पष्ट असेल तरच आपल्याला पुढचा सगळा रिसर्च चांगला दिसतो किंवा रिसर्चमध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला त्याच्यातून कळतं. म्हणून तो सुस्पष्ट असावा, वेल डिफाईन अब्स्ट्रॅक्ट असावा. म्हणजे आपले ए बी सी डी चारही ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रबंधामध्ये समाविष्ट कराव्या लागतात किंवा चांगला प्रबंध होण्यासाठी या चारही गोष्टी आवश्यक आहेत. मग आपलं करेक्ट आन्सर इथं काय येणार आहे? ए बी सी डी हे चारही ऑप्शन जिथे असतील ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. मग इथे ऑप्शन्समध्ये बी ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. ए बी सी डी चारही ऑप्शन्स असे असणारं करेक्ट आन्सर बी आहे, म्हणून आपलं इथे करेक्ट आन्सर बी आलेलं आहे. अ थेसिस स्टेटमेंट शुड बी शो एक्झॅक्टली व्हॉट युअर पेपर विल बी अबाउट. म्हणजे थेसिस स्टेटमेंट काय असतं तर जे आपल्या पेपरमध्ये काय असणार आहे ते एक्झॅक्टली शो करणारं हे स्टेटमेंट असतं. व्हॉट विल हेल्प यू टू कीप युअर पेपर टू अ मॅनेजेबल टॉपिक, जे मॅनेजेबल आपला टॉपिक आहे त्याच्यावरती आपल्याला हेल्प करणार आहे हे स्टेटमेंट, ज्या पेपरवरती टिकून राहण्यासाठी आपल्याला हे स्टेटमेंट हेल्प करणार आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर रायटिंग अ 7 to 10 page पेपर ऑन हंगर, जर आपण भूकेवर 3-7 to 10 pages लिहिणार असेल, यू माईट से वर्ल्ड हंगर हॅज मेनी कॉजेस अँड इफेक्ट. मग आपलं स्टेटमेंट काय असणार आहे की वर्ल्ड हंगर म्हणजे जागतिक भूक जे आहे किंवा भूकमारी जे आहे त्याचे भरपूर कारणं आहेत आणि त्याचे परिणाम देखील आहेत. याच्यामध्ये आपण काहीही स्टडी केला भूकेवरती किंवा हंगरवरती तर तो सगळ्या याच्यामध्ये इन्क्लूड होतं. आपल्या विषयाचा वास्ट कितीपणा आहे, वास्टपणा किती आहे म्हणजे त्याचं टॉपिक किती खोल आहे हा आपल्या एका स्टेटमेंटवरून लक्षात येतो. म्हणून ते स्टेटमेंट जे आहे, थेसिस स्टेटमेंट जे आहे ते अशा प्रकारचं असायला पाहिजे. तर आजच्या या प्रश्नामध्ये आपण लास्टवाल्या त्याच्यामध्ये आपण थेसिस स्टेटमेंट कसं असायला पाहिजे किंवा थेसिस स्टेटमेंट काय आहे हे बघितलं. नेक्स्ट आजचे 10 प्रश्न, आपले 10 कन्सेप्ट इथे संपलेले आहेत. आपण कन्सेप्ट पूर्ण क्लिअर केलेले नाही आहेत, जे आपल्याला थेअरी पार्टमध्ये कवर करायचे पूर्ण कवर कन्सेप्ट त्याच्यामध्ये होणार आहेत. पण आपण सध्या क्वेश्चनमध्ये जो कन्सेप्ट येतो आहे तो काय कन्सेप्ट आहे ते पण क्लिअर करतो. डीपमध्ये कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण थेअरी पार्ट बघणार आहोत. तर आजचे 10 प्रश्न आणि 10 कन्सेप्ट इकडे संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे 10 कन्सेप्ट बघणार आहोत. आजसाठी धन्यवाद.